अनंत प्या आनंदी रहा। दिवंगत अभिनेता सुशांत राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय। या दोघांचं कनेक्शन असल्याचं ट्विटही नितेश राणे यांनी केलंय, त्यामुळे खळबळ उडाली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही याआधी दिशा सालियानवर जाहीर भाष्य केलंय। आता नितेश राणे यांनी ट्विट केल्यानं जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दिशा सालियान हिला ज्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून मालाडला नेण्यात आलं ती वाझेची आहे का? नितेश राणेंच्या ट्विटनं खळबळ उडाली आहे। दिशाला 8 तारखेच्या रात्री ब्लॅक रंगाच्या मर्सिडीजनं पार्टीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आलं होतं असं या ट्विटमध्ये म्हटलंय। सचिन वाझे याच्या मालकीची ही काळ्या रंगाचीच मर्सिडीज कार आहे जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे। हीच ती कार आहे का? वाझे याला पोलीस दलात 9 जूनला पुन्हा रुजू करण्यात आलं होतं। कनेक्शन असं ट्विट नितेश राणे यांनी केलंय। मालवणी पोलीस ठाण्यानं निष्पक्ष तपास न केल्यानं प्रकरण CBI कडे देण्यात आलं बरोबर। आता त्याच पोलीस ठाण्याला राज्य महिला आयोगानं अहवाल सादर करण्यास सांगितलंय। ते कितपत न्याय्य आहे? ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? आदी प्रश्न ट्विट करत नितेश राणे यांनी उपस्थित केलंय। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।